वाज लगी पाच मिनिट भेटते तेवढे जास्त सगळे रेडी माईक तो सील नाही वाटतं त्याच्यात करायची आहे का सुरुवात आवाज वाढ व्हायला थोडा सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार. आज मुख्यमंत्री साहेबांना जे त्यांच्या पत्रकार परिषदेत विषय घेतला ते अत्यंत अगोदर महत्वाचा. आपण प्रेस कालच ठेवलेली, आपण त्यांची झाली म्हणून आपण नाही घेतलेली. आवाज पण वाढवा त्याचा. त्यांच्या अगोदर आपली प्रेस ठरली होती, परंतु सकाळी त्यांची झाली म्हणून काही गोष्टी स्पष्ट झाल्यात. त्यांचं म्हणणं मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय, आज सरकारनं तो स्वीकारलाय 20 तारखेला, त्यासाठी अधिवेशन. आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगानं दिलाय, नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना, आणि हेच त्यांनी मनात धरावं. जे कोणत्याशी 150 लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे, एक दोघं म्हणतात पाहिजे म्हणून, ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकावं म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे. आणि ह्याच राज्यातले गोरगरीब मराठे लढले आणि त्यांच्यामुळेच तो अहवालही आलाय, मागासवर्ग आयोगही गठीत झालेला आहे. म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढलाय, हाच गोरगरीब. याला दुसरी बाजू अशी, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत
त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे, अधिसूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा. तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कोणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाही आहे. तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही. ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळा सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार, त्याशिवाय आंदोलन थांबत नसत. कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला, गठित मागासवर्ग आयोग झाला, तेही याच आंदोलनानं केलेला आहे. याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले, गोरगरिबांनी भेद नाही केला. तुम्हाला नाही घ्यायचं कुणबी, तुम्ही त्याच्यातून घ्या आणि मराठा त्यासाठी लढला. ते नाही लढले दुसऱ्यासाठी. आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीच आहे. सगळा मराठा कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी. हे कोण म्हणतात ना मी नाही येत, हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबावापोटी. त्या अधिकाऱ्याला सापडून देत नाहीत. आपण सगळे शेतकरी आहेत, आपण सगळे मराठी आहेत. दोन्ही आपणच आहेत, शेतकरी आपण आणि मराठा आपण. एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते चालणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाहीये. आणि विषय पांगवू नका. आमची विनंती आहे, आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदे साहेब आणि पडुनी साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ती विश्वास गमू देऊ नका. आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे, नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे. या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ती घेते. आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो म्हणजे काय, हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाप होत्या पूर मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरत आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचं. परंतु ज्यांना नकोय ते घेतील काय, जोर जबरदस्ती नाही, तेही याच आंदोलनानं मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काहीही करून अंमलबजावणी करा. अंतरालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घ्या. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाचे मुदत तुम्ही आणखीन वाढून द्या की जे टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतंय, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांचे मराठ्यांचे लय हाल झालेले आहेत यांच्यासाठी. कोणी म्हणत नाही आहे मला हे नको ते नको, फक्त जे म्हणतायत ना आम्ही आमके मराठी आहेत ना आम्ही कुणबी नाही आहेत. आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी ना आम्ही कोण आहेत, आम्ही मराठीच आहेत. शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. पण आता या असल्या तोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकरं मोठे झाले पाहिजेत. हे सरकारनं करणं अपेक्षित आहे, सरकारला एक करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत तो उपोषण करत असतो, जर नाही केलं तर तिथून पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठे मराठ्याचं धोरण बघणार आहे. सर धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं? थांबा, अहवाल तर स्वीकारला, आता विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतात. 15 दिवसात 1 कोटी घराचं संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं, आयोगातील सदस्य काही काढले गेले, पळाले गेले, त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीर बोललं जातं. त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल केला, करून घेतला गेला.
नाही नाही त्याला कामच काय. एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली की त्याला कामच ते खोटं कसं केलं काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणते, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणते. काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला. आता त्याला ते नाव ठेवायची सवय. आता जसं आम्ही आत्ता काय केलं आता सांगू पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं. आता आरड्या याला मग छत्रपतीची गणी मी काय म्हणते. एखाद्या नदीला जर हमेशाच पाणी येत असलं, शेतकरी जर अडवणूक होत असली जायची गावाकडे यायची किंवा शेताकडे जायची, तर पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुंडीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे पाचही बाजूनच होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल हेही त्यांना सहन होत नाही. त्याला आम्ही काय करावं? नाही म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजेत, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण त्याचं ते सुद्धा आहे. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही 50% आत. कसला पठ्ठ्या आणला तरी होऊ शकत नाही. मग हे बाहेरच जाणार आहे. ते पुन्हा जर तीच खेळ झाला त्याची हिअरिंग कशात होती हे बी महत्वाचं आहे. पुढं चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दागा फाटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून पाहिजे, तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठे लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठे आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. मी शे अनुकूलीन बे अनुकूली कवर आता तू हे करतो कशाला? सगळे शे अनुकूली तिथं कोण कच्चा आहे? कोण कच्चे नाही आहे तिथं मराठे. कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरच आहे. उगं काहीतरी सांगायचं पिढ्यांना पार लेकरांचे हाली हाल झाले आणखीन डोळ्यात एक तर हाल बघायचे ते असले ऐकून तुम्हाला भरमसाठ रे. तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर 1.5 वर्ष जळत. आमच्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय हाल आहेत. हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आहे. आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार. ते आज वाटायला इथून माग नाही. ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण. इथून माग ते आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येत त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन तर 5-25 जणांसाठी काय होतं एखादी बार राय तुला कवर काय राहायचं ती तुला वाटलं एखादी बार राजची ती उडलं तर ये आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला अडचण नाही. ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद एका भाषण नाही सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता. समजून घेत जा कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली, गोडगोड बोलले, अधिसूचना निघाली. कळतंय ना? अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची. 2012-2001 कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण, एक रुपया बी फी लागणार नाही. हा कायदा घेऊन आलो आपण, निर्णय घेऊन आलेला. त्याच्यात अशा
पाच सात गोष्टी करून आलेले आहेत. असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलवण्यातले आपण इतके कच्च्या तालमीतले नाही आहेत, जरा समजून घ्या. हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं, हे म्हणू शकता. ते समाज ऐकायला तयार नव्हता. काय झालं, आमच्या दोघांचं एकमेकाचं एवढं आतत नातं झालं आहे, त्या समाजाचं आणि माझं. आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही. त्यांच्या खालून किंकाळ्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होते. आणि समाज दम खायला तयार नव्हता. समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली. त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाईन लावून घ्या आणि त्या सलाईन लावून घेतल्यात. आणि मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता. परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो, एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणारच आहे. त्याच्यामुळे कुणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का? पुढं आहेच ना आणखीन. कुणी जर म्हणलं आपल्याला फसवलं, फसवलं फसून दे पुन्हा सुरू करू डबल. आपण काय मडक्या पायाचे का त्यांच्यावर? पुन्हा सुरू करू ना. आपण आपल्या विश्वास ठेवून आपण मिळवायचं. सगळ्या सोयऱ्या कायद्यावरच आपण ठाम आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे आणि वीजच्या आतच पाहिजे. कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे, त्याला मी काय करू शकत नाही. माननीय शिंदे साहेबांचा आणि माननीय फडणवीस साहेबांचा जर काही गोड गैरसमज असला की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ, त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा. आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. ती गटित केला त्याच्यासाठीही गोरगरीब समज लढलाय. यांच्यामुळेच तो गटित झालेला आहे मागासवर्ग आयोग. पण ते पाच पंचवीस जणांसाठी 12-13 जण आहेत त्यांना लागत होती त्यांच्यासाठी. तर आपलं मोठं मन आहे, जसं मोठं मन आहे समाजाचं. माझं नाही म्हणत, माझ्या समाजाचं एवढं मोठं मन आहे. तुम्हाला ते लागत तुम्ही ते घ्या, आम्ही हे घेतो. आम्हाला जे पाहिजे ते इथं का जोर जबरदस्ती नाही. आणि याच्या पलीकडे सांगतो, जे मुलींसाठी मोफत शिक्षण आणलंय बार मेडिकलपर्यंत आहे, त्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या मुलीला सुद्धा आणलंय. सगळ्या जाती धर्मातल्या म्हणजे आमच्याकडे असला आखुडपणा नाही. केशवचा जेअर आणला, केशवचा सगळ्या जाती धर्माच्या आमच्यामुळे मागं व्हायला लागल्या. मग ते बाजूला जाते, त्याला काय करावं मग? अरे ते होतं ज्या पक्षात आहे ना, ते त्याच्या पक्षातल्या लोकांचे त्याच्यामुळे सुद्धा हाल होणार आहेत विनाकारण. कारण मराठ्याने सगळा आता स्टँडच बदलला आहे परवापासून. मला सलाईनच घ्यावं लागली बा. मी शपथ सांगतो, एवढा एवढा जीव झाल्यानंतर त्यांना काही नको आहे. आता माणसं पाहिजेत फक्त एकमेकाचे. आणि पुढं काय करायचं तो ते आता म्हणजे ते आता समजून घ्यावं त्यांनी. त्यांना असं मराठा म्हणजे काय हे जर त्यांना थोडंफार माहीत असेल तर त्यांनी बदल करावा. त्यांच्यातलं आपल्याला नाही मसाळा कळत. रेल्वे लागली नसेल त्यांना या जर महाराग धरून मग काय करणार ती? आणि धरला धरला नाही आलत नाही आलं मला काय करायचं? त्याला मग इकडं मग चालली बेजरी धुऊ पुसून धरू धरू. त्याला काय आला आला नाही नाही आला काय काय तिच्या पार्टीत राहणार, त्या पार्टीची जबरीन बेजरी होणार. पाटील, मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट असं केलं की सरकार सुरुवातीपासून आंदोलनासाठी पॉझिटिव्ह होतं, सकारात्मक होतं. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन का केलं?
कोणतं हे हे काय आता कळालं असत ना त्यांना आम्ही पण म्हणतो सकारात्मक नाही आम्ही म्हणतो तू सकारात्मकच आहे. शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असे 100% देतील आणखीन 20% की पर्यंत आम्हाला त्यांचा विश्वास ठेवूनच ठेवूनच. पण तुम्ही 15 भूमिका 20 गेली अधिवेशनाची तुमचा सगळ्या सोयऱ्यांचा अंदाज दिसाना अंमलबजावणीचा. मला एक कळत नाही मराठी याच्यामुळे चिडलेत खरे. तुम्ही अधिसूचना काढली ना मग तुम्ही काढतात देत कमून नाही. शिंदे साहेबाला सरळ सांगतो मी फडणवीस साहेबाला शिंदे साहेबा आणि हे त्यांच्यासाठी लय महत्वाचं आहे. तुम्ही देऊन तुमच्यावर नाराजी व्हायला लागली मग जरा कारण शोधा. असं कस काय असेल दिल्यावर कस काय नाराजी होऊ शकते. दिल्यावर तर लोकांनी डकर घेतलं पाहिजे मग देऊन नाराजी कस काय होती. तर त्याचं कारण असं आहे तुम्ही काय करताय अधिसूचना काढताय किंवा शासन निर्णय घेता त्याची अंमलबजावणीच करीत नाहीत. त्यामुळे लोकांना वाटतं नेमकं दिलं काय तुम्ही. आता तुम्ही अधिसूचना काढली ना फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी बिनधास्तपणे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे बिनधास्तपणे. तुम्ही नाही केली आणि तुम्ही हे दोन्ही आरक्षण दिले आता मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून बी आणि कुणबींचं पण तरी तुमच्यावर प्रचंड रोषच मराठ्यांचा राहणार आहे. कारण तुम्हाला आम्हाला जे मराठ्यांना खरं पाहिजे ते नाही. कारण आम्ही शेतकरी कुणबी शब्द अजून आहे बाबा अडाणी लोकांचा शब्द होता कुणबी म्हणजे शेतकरी आणि शेती करायला काय लाजायचे लाजायचे आणि तुम्हाला शेतीला सगळ्या जमिनी कोण टाकणं चंद्रराज जा त्याला काय लाजायचं. पाटील नारायणराणे बोलतात की खरे मराठ्यांची ताकद कळेल खरे मराठी कोण आहेत म्हणजे आपली ताकद ओळखावी आणि अंतरावर पडून राहावं नाटकी करावी तसं नारायणराणे म्हणाले. मला आणखीनही एवढे वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढे वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा. कारण मला सुद्धा काही मर्यादा येतात मी कचऱ्याला लागेल धुवून काढीन मी सोडणार नाही इथून पुढं हा कारण मला सुद्धा मर्यादा तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला. नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून बरोबर शब्द आहे का. अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा. कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती पडित मराठा मराठा मी तर मराठ्याकडून बोललो मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे तुमचा काय समजा त्याच्याकडून बोलाय त्यांच्याकडून बोलाय काय सम तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवाढणार त्यांची तिकडची तुम्ही कोण. अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसींच्या बद्दल तुम्ही तर मग लय मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला. तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचा. तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव राहून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात. मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलं नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला त्यांना मी समजून सांगा दुसऱ्या बारे मी सोडित नसतो. हा मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे. आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागू नये मग भावना समजत असली समजून घ्या नसता मी पुरा पान उतारा करीत असतो एक सोडितच नसतो. कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झालं 5 वेळेस आणि 5 वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना काय निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे की तुम्ही त्यांना सांगा. कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या ते उद्या जरी बोललं तरी सोडणार नाही हो आणि ते आता एक घंट्याने बोललं तरी नाही सोडणार आणि त्यांची ज्यांनी तयारी असणार खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना. हा ते जर मला म्हणत असले मराठ्यांची मराठ्यांची काय ताकद मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बिलं ना म्हणून ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती मग हा त्यांना बी माहिती मग मी काय मी बी मराठाच आहे ना मग. पण आपल्या आपल्यात आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बरोबर बसलेलो होतो आणि तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आणि तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे आणि तिसऱ्याला बोललं की मध्येच पडत येत लगेच
आणि तुम्ही काय ठेका घातला का? आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहे आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजलं का तुम्ही? मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालंच नाही पाहिजे. एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला, सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे. तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे आणि आत होणार पळून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकुम कुंकुम हवा निघेल ना मग कळ. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून कुठे सरकार कोसळले नाही. देशभरातल्या आरक्षण आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. नाही आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले मला माहित नाही, परंतु आमचा शिंदे साहेबांवर देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. काय असतं कशाने काय पडतं कशाने काय पडत नाही, आरक्षण दिलं सरकार पडतं का नाही पडतं मला नाही, पण मराठी कमी करू शकतात एवढं मात्र मला माहित. मी ती खात्री देतो. काय असतं आणि कोणाला जर ते परत एक सांगता सांगता राहून गेलं तर कोणाला जर वाटत असलं आथरुणात नाटक फेटक ना काय असतं, माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळे रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असतो, एखादा अर्धा शब्द जात असतो. शेवटी आम्ही लेकराच्या वयातले समजून घ्यायला लागतं की एवढा मोठा परत माणूस आणि बळ असतं त्याच्या लिहित थोडं टिपाने वाजणार आहे. तुम्ही सगळ्या शहरांची अंमलबजावणी करावी. गोड गैरसमाजात शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना राहू नये ही माझी एक प्रामाणिक आणि संयमपणाने मी आंदोलन करतो म्हणून त्यांना सांगतो. तुम्हाला सगळ्या शहरांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. तुम्ही आधी सूचना काढलेली आणि तुम्ही वेळ बी घालू नका त्याच्यात, करू 15 दिवसांनी करू 13 दिवसांनी, हरकत यात हरकतीबाबतचा काय विचार करायचा हे पूर्ण अधिकार राज्य सरकारला आहे. हरकतीबाबत किती मनावर घ्यायचे आणि किती नाही घ्यायचे, त्यामुळं त्या सगळ्या स्वयरात नुसता मराठ्याचा फायदा नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींचा सुद्धा फायदा आहे त्याचा सगळ्या. म्हणून त्यांना ती अंमलबजावणी करावं लागणार आहे. ते जर म्हणले आता आम्ही दिलं, आम्ही शपथ वाहिली होती छत्रपतींची ती पूर्ण केली आणि आरक्षण दिलं. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, नसता विनाकारण हे रोष राहणार आहे आणि आंदोलन सुरूच राहणार आहे. आता भुजबळ आलं तर काय काय माहिती काय माहित हो, मराठा समाज मागत नाही. तू ऐक एकटा मग, तू एकटा मागाशी एवढा ते मग परत काहीतरी म्हणलं वाटतं श्रेय घ्यायसाठी चाललंय. आणि आमचं बघतो ना घेऊन दे श्रेय कुणी बी आमच्यात. जे आता मागासवर्ग आयोग गठीत झाला, मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला, ते आम्ही आमचं बघू कुणी श्रेय घ्यायचं. घेतो गोरगरी मारे लढले बिचारे 5 महिने झाले, घ्या नाही आणला काय फरक पडला, तुला काय करायचं रे, तू घेतो का, तुला काय करायचं, आम्ही कोणाचं श्रेय घेऊ नाही तर काही करू नाही, तर आमचा कुणी घेण्याखाना त्याला घ्यायचं असलं तर ते म्हणून मायामुळे झालं बरं, तो आयामुळे झालं काय करतो मग आता, तुला गोरगरीबाला नाही मिळवून द्यायचं हे श्रेय रक्तगणने जाळले. म्हणून मागासवर्ग आयोग झाला गठीत झाला आणि तो अहवाल आला आणि त्या ज्या 20-25 मराठ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ते बिचारे. घ्या तरी यांना श्रेय काय, हमेशा तुम्हीच घेतले सगळ्या दुनियात तुम्ही घेतले श्रेय, पण तुमचं पाय गुण असाय की ते 6 महिन्याच्या पुढे टिकतच नसायचं. ह्या पठ्यान तरी आयुष्याचं कल्याणच केलं, आता राज्यासाठीही दिलं केंद्रासाठीही दिलं मराठ्याला आरक्षण, पण आणखीन एक फुटले नाही. मला वाटलं होतं तेवढं सांगतो परत तुम्हाला विचारायचं आहे तो टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय, याचा टेम्पो आणि टुंपो कमी होते, लय दिवस झाले आंदोलन बंद पडत असतात, हे वाढतच चाललं ना, एक आरो इकडेकडे ठुकली एक तिकडेकडे ठुकी दे, रच्ची झोप येऊन देत नाही कोणाला, काय म्हणते त्याचा मिळलं नाही, मी विरटाच कोण जागा होतोय, मला वाटतं 2-4 कोण भोलं गप भरत आहे कमी नव्हती, हे एखाद्याची जिरल्याशिवाय आता गपच बसत नाही दादा. मुख्यमंत्र्यांची ओएसडी तुम्हाला भेटून गेलेले आहे, नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं, काही चर्चा झाली का दुरुस्ती? ते तेवढे घालपट्याला माझ्या संगती ते घालते घालपटे मी लिहून द्यायला आणि ते लिहून घ्यायला दोनच लफडे चालू आहेत त्या दिवसापासून, तेच सांगितलं त्यांना.
तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार. पाटील भुजबळ म्हणाले की बळजबरी कोणालाही ओबीसी मध्ये घेऊ नका. अरे ते काय गप्पा सांग. एक दोन प्रश्न झाले त्याचा येतोच. ओबीसी मध्ये घेऊ नका. मग आता आम्ही ओबीसी येतो, तू कोण आहे? तू एक चिकित्सा करायला लागणार. तू ओबीसी आहे का? तळाला मिळणार राहिला तो आपला 1967 ला जाऊन भरला फुकटात आरक्षणात खातोच खातो. तू काय आता ते काय त्याला काय त्याला एखादं घरकुल लागत असला द्या बापून कर बस म्हणा. कोण यापूर्वी ज्या ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज दरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे तुमचे नाव घेऊन सांगायची विनंती करायची, पण आज असं म्हणाले की आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं आणि आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले. त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की खरंच मुख्यमंत्री नाराज आहेत का? ते कोण पण ते म्हणजे तेच लय अर्थ होते. ती ते तू ते म्हणजे कोण ते चले मुदान गाले अर्थ होते. मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री का नाव न घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती तरी केलं, पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले. एरवी ते मनोज दरांगे पाटील यांना शब्दशः नाव घेऊन आवाहन करतात. त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर? नाही ते मला नाही माहित नाराज आहेत का कशाने असले तर असले मग त्याला नाविलाची. कारण त्यांचे शब्द काय आम्ही मराठ्यांनी 5 महिने खाली पडून दिलेले नाहीत आणि नाव घ्यावाच असं काय नाही. आणि आपण सांगितलेलं आंदोलन बसायचं 14 दिवस झाले आधी आणि एवढंच म्हणलं होतं सगळ्या सहरींची अंमलबजावणी कोणत्या तारखेला करणार ते सांगा. नाही केलं तो पशुला बस तुम्ही सांगितलंच नाही. मी बसलो आणि आणखीन तर काहीच नाही. 20-21 नंतर तुम्ही जर त्याची अंमलबजावणी नाही केली आंदोलन तुमच्या हाताच्या बाहेर जाणार. नाही नाही मधल्या चर्चेसाठीच हे आंदोलन मराठ्याचं करोड. सगळ्या सोयऱ्यांचं दादा त्यांना द्यावंच लागणार आंदोलन त्याच्यासाठी द्यावंच. गॅजेटचा घ्यायला लागणार सगळ्या सोयऱ्यांचं त्यांना घ्यावं लागणार आहे. जाटांचं भाटांचं जे जे ठरलेलं आहे ते सगळंच घ्यावं लागणार आहे. पण सगळ्या सोयऱ्या आमच्यासाठी आता आमच्या पुढचा प्रश्न आहे त्याची अंमलबजावणी करून घेणे. कारण इशी बिशीचं काय होऊ शकतं म्हणजे आता जो मागासवर्ग आयोगाने एक अंदाज आहे तसं होणारच नाही खात्रीनं सांगतो. जर ओपन कोर्टात हिअरिंग गेली तर पण ते काय होऊ शकतं पोरांना ऍडमिशन घ्यायचं ना. आता जे पोर आहेत हालचाल होत का इशी बिशीचे आणि एच बीसीचे? कुणी महावितरण मध्ये कुणी म्हणतो मला घे आरक्षण गेलं उडून पोरं गेले घरी. PSI लटकाला, शिक्षक लटकाला, तलाठीला टाकला, महावितरणवाल्याला टाकले असं होऊ शकतं. म्हणून पक्क घ्यायचं ना काय तर आपलं हे पक्क आहे मराठ्यांनी हे ओबीसीतलं आरक्षण घ्यायचं. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करण्यासाठी आपण ताकद लावायची. ते टिकलं तर घेऊ नाही टिकलं तर आपण पर्याय रस्ता निवडलेला. पर्याय रस्ता जीवनात जीवन जगताना पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तुमचा वैयक्तिक संसार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे. ते नोंदीच्या बाबतीत कामाला येणार. नोंदीच्या बाबतीत जर माननीय शिंदे साहेबांच्या समितीनं त्याला स्वीकारून लागू केलं तर जर नोंदीच्या बाबत त्याच्यात नोंदी मराठवाड्याच्या भरपूर आहे. त्यामुळे तर मराठवाड्याचं होईल. बॉम्बे गॅजेट हे गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटच्या साठी कामाला येईल. सातारा संस्थांचं सातारा संस्थांमध्ये येणारा परगणा जेवढा होता पूर्वीचा त्यांच्या कामाला येणार. पाटील साहेब काल आले शिवटी जे आले त्यांचे तुम्ही सुधारित त्यांना अध्यादेशाबद्दल सांगितलं. आता ते मसुदा घेऊन परत येणार आहेत किंवा काय काही तुम्हाला काही कल्पना दिली का? नाही येतो म्हणले होते पण ते काय मिळ नाही. परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणत्या आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी करणे
तुम्हाला जर वाटत असेल आम्ही नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रवर करून दिलं ते अशक्य आहे. ते तर आहेच मराठ्यांसाठी, परंतु आपला जा हा करोडो मराठ्यांनी लढा उभा केलेला आहे सगळ्या स्वाऱ्यांसाठी आणि कुणबी नोंदीसाठी, हे लढा कायम सुरू राहणार आहे कायम. मग तिकडे ते आचारसंहिता लागू नये का विचारसंहिता लागू. मागास आयोगाचं आरक्षण, सगळे स्वरूपाबाबत आरक्षण, कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण, तिन्ही आरक्षणाच्या मुळे मराठ्यांचं भलं होईल असं तुम्ही सतत म्हणता. हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणताच मराठा सुटू शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे. मग तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते, त्याबद्दल तुमच्या मनात शंका काय? नाही, अहवालाबद्दल मला शंका नाही, थोडी सुद्धा शंका नाही. अहवालाबद्दल नाही शंका मला थोडी सुद्धा, अहवालाबद्दलची कसली शंका नाही मला. परंतु ते कोर्ट आहे, त्रुटी भराव्या लागणार आहेत, त्यासाठी हा अहवाल सादर करावा लागणार. मग ते अरे बंद पडे, जर ते ओपन कोर्टात हिअरिंग नाही झाली, ओपन कोर्टात जर त्याची हिअरिंग नाही झाली तर मग मात्र अवघड आहे, आणि ओपन कोर्टात झाली तर मग मात्र त्याला कुणीच उडू शकत नाही कुणीच. तर मागच्या गोष्टीचा सगळा अनुभव घेऊन सरकार पुन्हा तोंडघशी पडणार नाही याच्यासाठी सरकार काही प्रयत्न करणार सुद्धा नाही असं वाटतं? ओपन कोर्टाचा विषय आहे ना, त्यांनी प्रयत्न आता केलाय मागासवर्ग आयोगासाठी मनुष्यबळ वाढवून कोटाना केला, मनुष्यबळ वाढवलं, कर्मचारी वाढवले मिळत, पण त्याच्यात जर काय असतं क्युरिटी पिटिशन आणि रिव्ह याच्यातला अंतर खूप मोठा आहे, ते ओपन कोर्टात जाईलच याच्यात खूप शंका आहे. पण जर ओपन कोर्टात गेलं तर त्याचा फायदा नक्की होईल 100%. फक्त महाराष्ट्राच्या मराठ्यासाठी नसणार आहे तर देशातल्या 23 राज्यांसाठी, त्याबद्दल सरकारला विचार करावा लागेल, त्यामुळे अख्ख्या देशाचा तो प्रश्न होईल. अख्ख्या देशातलेच मराठी शेतकरी आहेत, इकडेच घुसा म्हणा आमच्यात सगळे शेतकरी आहेत. अहो शेती मला ना येते एवढंच लय वाईट वाटतं की सगळे क्षेत्रीय मराठी आहेत, सगळेच लढणारे आहेत, सगळे शेतकरी आहेत, फक्त शेतीला जुना शब्द करून घेता. हे जे म्हणतात ना आम्ही नाही आहेत, हे यांचे दप्तर निघून द्यानात बाहेर, हे दाबून ठुले दबाव खाली मंत्र्याचे, यांचे सुद्धा कुणबी सगळ्याचे टोटल जुने रोपा काढून यांचे कुणबी म्हणून निघते, कारण शेतकरी शेत आपण निघणार नाही तर काय होणार? दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन सुरू आहे, केंद्र सरकार त्यांच्या म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. आज 4 ते 5 दिवस झाले त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. तुम्ही शेतकरी म्हणून बोलताय म्हणून विचारलं की ते सुद्धा आंदोलन शेतकऱ्यांचं नाही. आता ते आंदोलनाच्या बद्दल दिल्लीतल्या शेतकऱ्याचं मला नाही माहिती, परंतु हे मी तूच तर आपल्याकडे त्या दिवशी सुद्धा त्यांचे 5-7 राज्यातले प्रमुख आले होते मुंबईत. आपण मराठा आरक्षणाचे विषय मार्गी काढल्याशिवाय शेतकऱ्याच्याला हात घालणार, पण एकदा जर शेतकऱ्याच्या हात घातला तर पाणीच बाहेर काढणार खडकातून सोडणार. धन्यवाद. नाही आता हे उपोषण अंमलबजावणी उत्तर सुरू राहणार आहे सगळ्या स्वाऱ्यांची, परंतु 20 तारखेला जर अधिवेशनात किंवा 21 तारखेला जर त्यांनी याच्यात काय त्यांच्या मनात परिवर्तन करून ते जर त्यांच्या आडमुठ्याच भूमिकेवर राहिले तर मराठ्यांना आम्हाला बसावं लागणार आहे, नाविलाजाना आंदोलनाची दिशा समाज बदलणारच 100% बदलणार आहे आणि त्यांना त्याचा पश्चाताप येणार आहे नाविलाज. मी तरी सांगू की दिवस गब्बासा गब्बासा सांगतोय, आंदोलन शांतते त्याची नाही काळजी, पण खूप फसगत होणार मग भयानक. तो आंबेडकर साहेब म्हणले ते त्याचं मत आहे चांगल्या भावनेतून, परंतु आमचं सध्या आमचं डोकं इथं आहे आरक्षण. एकदा आरक्षण झालं कालचं अवतार नाही बघितलं तुम्ही कसा लोकांचा काय करते नाही, कोणाचा तांगा कुंकड पलटी करून कुंकड नेऊन टाकी दे
यांचा, कारण हे बघा काय असतं, शेवटी किती दिवस राजकारण्यासाठी करायचं आणि किती दिवस आपल्या स्वतःच्या लेकरासाठी करायचं याला सुद्धा प्रत्येकाला मर्यादा आहेत. हे उगच काय त्यांच्या जीवर काय माझ्या मराठ्यांच्या अंगावर पांढरे कपडे नाही आहेत. हा हिवकाचा कच कष्ट करतोय तेव्हा पांढरे कपडे अंगावर घालतोय. हे काय आम्हाला काय कोणी 10 रुपये तेल मीठ आणून देत नाही. हे आमचेच कष्ट करतेत आणि आमचेच लोक आहेत. उगाच गुण काय गायचं, तेव्हा आमचा साहेब आणि तेव्हा तशा गाडीत आला, तो गाडी घाल तिकडे खड्डीत नदी त्या खांड्या काय काय त्याचं मोठे पण सांगून आपल्या लेकराचं वाटलं व्हायला लागलं. त्याच्यापेक्षा मराठ्यांनी असं डोक्यात धरलं, आता आपलंच लेकरू अधिकारी बनवायचं, कोणा पुढे हात पसरायची गरज नाही आपल्या. म्हणून मराठे आता काहीच नाही, कोणत्या पक्षाचा नेता असू द्या, अहो आम्ही काय होऊ, आम्ही काय भाजपमधल्या मराठ्यांसाठी करत नाहीत का, शिवसेनेच्या मराठ्यांसाठी करत नाहीत का, राष्ट्रवादीच्या नाहीत का, कोणासाठी करत नाहीत. हे सगळ्याच इथं काय जाती इथं पक्षाचा आणि त्याचा काय संबंध नाही, सगळ्यांसाठी लढतील तर हे पक्ष कोण उडीत, आम्ही उडीतो जाती कोण आणि हे उडीत पक्ष कोण आमचे असून, मग यांचे तांगे पलटीने होईल काय होईल. चला थांबवायचं काय, की तुम्हाला मुदत देत देत इथपर्यंत आणलेलं आहे, तुमची मुदत आधीपर्यंत होती, सरकार इथे का तुम्हाला वेळ देत आहे, त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे की हा मुद्दा डायलॉग करायचा आहे. आता ते 20 तारखेला क्लिअर होईल, आता नाही त्याच्यावर ते बोलता येणार आपल्या. पाटील, महाराष्ट्रभर रस्ता रोको केले जात आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे, त्या आंदोलकांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही आता काय राज्यात रास्ता रोको आहेत किंवा काय आंदोलन आहेत, मला हे रात्री 3 वाजल्यापासून समजायला लागलं. काय उपोषण सुरू असताना माणसानं माणसाला जाणून घेतलं पाहिजे, कधी पण चिडचिड होती आणि काही कळत नसतं, एकदम माणूस ही होऊन गेलेला असतो. त्यामुळं काय होत होतं राज्यात मला काय माहीत नव्हतं, फक्त माझा मायबाप इथं येऊन आरडायचा हे करायचा, मग ते मला कुठंतरी असं वाटलं की चला आपल्याला दोघं आपण एकमेकाला आता सध्या गरजेचे आहेत, समाज मला पाहिजे, मी समाजाला पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही, म्हणून आपण ते सोडलं. परंतु कुठे रास्ता रोको राज्यात काही असतील फक्त शांततेत करा, एवढंच म्हणणं आहे. उद्रेक जाळपोळ करू नका, आता दुसऱ्याला संधी देऊ नका, कारण गनिमे कावे सुद्धा शिका. काय होत आहे रातचे कुणीतरी आंदोलन करून जाते, आपण करतो दिवसभर आणि रातचे कोणतरी आंदोलन करून जाते आणि ती येत आहे आपल्यावर. त्याच्यामुळं आपण थोडं फक्त हुशारीने करा एवढंच. चल धन्यवाद. अधिकृत माहिती नाही मला माहिती, त्याची अधिकृत माहिती मला नाही माहिती. सहकार्यांना कोणाला काही सांगितलं का पोलिसांनी, अलीकडच्या काळामध्ये जे प्रकार घडले ते प्रकार आता ते चालूच राहत आहे, बघूयात. आपण गृहमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना सुद्धा काही विशेष गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या सांगणार त्याबद्दलच्या, कारण त्याच्यात त्यांनी काय तपास केला किल्ल्यावरचा मला नाही माहिती, परंतु त्यात आणखी नाही ती 1-2 गोष्टी त्याही त्यांच्या कानावरती आपण टाकणार आहेत. चल धन्यवाद. गोखले इन्स्टिट्यूटला मराठांचा अहवाल सादर करण्यासाठी प्रोजेक्ट दिलेला आहे दादा, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही जो अहवाल तयार करणारा व्यक्ती आहे तो त्यामध्ये बसत नाही आहे असा गोखले इन्स्टिट्यूटकडे दिलेला नाही. पण आता त्याच्यातली मी माहिती पूर्ण नाही घेतली, एवढ्या मोठ्या विषयावर बोलताना माणसानं कधी अधिकृत बोलत असताना माहिती घेऊन बोललेलं बरं, माझ्यासारख्यानं तरी कुठं अचानक कुणी तुमच्यासारख्या प्रश्न विचारला म्हणून काहीतरी थातूर माथूर उत्तर द्यायचं, त्यातली मी पूर्ण पूर्ण माहिती घेऊन मी माहिती घेऊन त्याच्यावरती सांगतो तुम्हाला. बरं बरं, नाही त्यातली मला माहिती नव्हती, उगाच उत्तर देणं म्हणजे आपलं मग ते काय होतं अति हुशारी दिसते, त्यामुळे मला माहितीच नाही, मी त्याची पूर्ण माहिती घेऊन डिस्कस करून दिलेल्या अहवालावरून तपास हे सर्वे करायला लागले आणि त्यातली प्रश्नावली सुद्धा जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांना तो अहवाल स्वीकारलाय, त्यांच्या अधिकारात त्यांना कॅबिनेटमध्ये तो घ्यावा लागणार आहे. अहवाल कसा आहे त्याच्यानंतर ओपन होणार आहे, अगोदर कसा अहवाल ओपन होईल. चल धन्यवाद.